कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांपैकी कोल्हापूर उत्तर, कागल, राधानगरी, इचलकरंजी आणि शाहूवाडी या 5 मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजित राऊत यांनी प्रचारात अक्षरशः रान उठवलं होतं. जिल्ह्यातील 10 मतदारसंघांपैकी बहुतांशी सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उमेदवार निवडणूक लढवत होते. या उमेदवारांपैकी कोणत्याही उमेदवाराला समाधानकारक मतं मिळाली नाहीत. अशीच अवस्था बहुतांशी सर्व अपक्ष उमेदवारांची झाली. मनसेचे उत्तरचे उमेदवार अभिजित राऊत यांनी कमी कालावधीत तोकडी प्रचार यंत्रणा असताना सुद्धा, तसेच जिल्हाप्रमुख दक्षिणीच्या प्रचारामध्ये व्यस्त असताना मोजके कार्यकर्ते घेऊन त्यांनी जिल्ह्यात लक्षवेधी लढत दिली. तसेच त्यांनी चांगली मतं देखील मिळवली. यापुढे देखील जोरदारपणे जनतेच्या सेवेसाठी आपण रिंगणामध्ये राहू आणि सतर्कतेपणे अनेक प्रश्न मार्गी लावू, असं राऊत यांनी सांगितलं.